मनाने स्वाभिमानी परंतु तरीही हळवी अशी साध्या सुध्या व्यक्तिमत्वाची रास म्हणजेच मीन रास। या मीन राशीला साडेसातीचा पहिला टप्पा सुरू आहे, म्हणूनच मीन राशीच्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्या त्यांना बघायला मिळत असतील। नोकरीमध्ये अडचणी असतील, व्यवसायात असतील, घरात असतील, वैवाहिक जीवनात असतील किंवा नातेसंबंधांमध्ये असतील, अशा सगळ्याच अडचणींवर काय उपाय मीन राशीच्या लोकांनी करावेत ते आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत। पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा। मंडळी, तुमच्यापैकी 80% लोकांनी अजून चॅनल सबस्क्राईब नाही केलंय, म्हणून ही छोटीशी विनंती, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। मीन राशीच्या लोकांना सध्या साडेसाती सुरू आहे, म्हणून त्यांनी काय उपाय करायला हवे ते तर आपण बघणारच आहोत, पण साधारणतः इतर वेळी सुद्धा मीन राशीच्या लोकांनी कुठले उपाय करायला हवे अडचणीतनं बाहेर पडण्यासाठी ते सुद्धा जाणून घेणार आहोत। मीन राशीच्या व्यक्तींचा स्थायी भाव सोशिकपणाचा असतो, वादविवाद भांडणं या सगळ्यांपासूनच त्या स्वतःला नेहमीच लांब ठेवण्याचा प्रयत्न करतात। जगा आणि जगू द्या या तत्वावर जगणारी रास म्हणजे मीन रास। पण अशा या मीन राशीला त्यांच्या या पापभीरू स्वभावामुळे अनेकदा अडचणी सहन कराव्या लागतात, कारण कधी कधी समोरच्याला आक्रमकतेने बोलणंही गरजेचं असतं। बऱ्याचदा परिस्थिती अशी असते की राग दाखवणं आवश्यक असतं, अशा वेळी मात्र मीन राशीचे लोक हवे तेवढ्या आक्रमकतेने बोलू शकत नाही। याही समस्येवर उपाय आहे। मीन राशीच्या व्यक्तींचा स्वभाव मुळात धार्मिक असतो, पूजा अर्चा, पोथी वाचन, स्तोत्रपठण याची त्यांना आवड असते, पण कधी कधी परिस्थिती अगदीच मनाविरुद्ध गेल्यास मनाने या व्यक्ती लवकर खचतात आणि त्यावर उपाय म्हणजे मीन राशीच्या व्यक्ती ज्या मनाने खचलेल्या आहेत, ज्यांना प्रचंड भीती वाटते किंवा आत्मविश्वास ज्यांच्यामध्ये नाही आहे, अशा लोकांनी गुरुचरित्राचा सप्ताह अगर पाठ करणं लाभदायक ठरतं। म्हणजे पहिला उपाय आहे, ज्यांच्यात आत्मविश्वास नाही आहे किंवा ज्यांना आक्रमकतेने बोलता येत नाही, स्वतःचं म्हणणं ठामपणे मांडता येत नाही किंवा ज्यांना असं वाटतंय की घरात आपल्याला हवा तेवढा आदर मिळत नाही, अशा सगळ्या व्यक्ती हा उपाय करू शकतात, गुरुचरित्राचा सप्ताह अगर पाठ करणं। त्याचबरोबर गुरुचरित्राचा पाठ करणं शक्य नसेल तर दत्तबावांनी रोज म्हणणंसुद्धा मीन राशीच्या व्यक्तींना लाभदायक ठरतं, कारण मीन राशीचा स्वामी ग्रह आहे गुरुग्रह, आणि म्हणूनच दत्तगुरूंची उपासना मीन राशीच्या लोकांना नेहमीच लाभदायक ठरते। मग तुम्ही दत्तगुरूंची सुद्धा उपासना करू शकता किंवा दत्त अवतारी असणाऱ्या दैवतांची सुद्धा उपासना करू शकता, जसं की श्री स्वामी समर्थ हे सुद्धा दत्तगुरूंचे अवतार आहेत, त्यांची उपासना सुद्धा तुम्ही नियमित करू शकता। आता उपासना करणं म्हणजे काय, तर दत्तगुरु असतील किंवा श्री स्वामी समर्थ असतील यांच्या मंत्राचा जप नियमित करणं, किंवा दत्तबावांनी असेल किंवा स्वामी समर्थांचं एखादं स्तोत्र असेल ते नियमित म्हणणं, या गोष्टी तुमच्या उपासनेमध्ये असायला हव्यात, कारण या गोष्टींनी मीन राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढतो, त्यांच्या कामामध्ये ठामपणा येतो, त्यांच्या निर्णयांमध्ये नक्कीच ठामपणा येतो, कारण गुरुकृपेने सगळ्याच प्रकारच्या अडचणी दूर होत असतात। आता हे झालं नित्य उपासनेमधलं, पण आता वळूया साडेसातीकडे। साडेसाती चालू आहे म्हणून कुठले खास उपाय करायला हवेत ते बघूया, आणि मग नोकरी किंवा व्यवसायाशी संदर्भात, वैवाहिक जीवनासंदर्भात सुद्धा बोलूया। साडेसाती सुरू असताना साडेसातीचे प्रतिकूल परिणाम कमी व्हावेत यासाठी मारुतीची उपासना तुम्ही करू शकता, भगवान श्रीहरी विष्णूंची उपासना करू शकता किंवा महादेवांची उपासना सुद्धा करू शकता। या तीनही देवांची उपासना साडेसातीच्या काळामध्ये लाभदायक ठरते। आता उपासना करायची म्हणजे काय करायचं, तर तुम्ही मारुतीची उपासना म्हणजे रोज मारुती स्तोत्र न चुकता म्हणू शकता, यामुळे सुद्धा मारुती रायाची कृपा होऊन साडेसातीमध्ये होणाऱ्या पीडेचा प्रभाव कमी होतो। साडेसातीच्या काळामध्ये शनिदेवांची उपासना सुद्धा करावी, त्यामध्ये शनिस्तोत्राचं 21 वेळा पठण करणं असेल किंवा शनी चालीसा म्हणणं असेल, शनिदेवांचं दर शनिवारी जाऊन दर्शन घेणं असेल, असे उपाय तुम्ही करू शकता। शनिवारी शनिदेवांच्या मंदिरात जाऊन काळे तीळ अर्पण करणं, तेलाचा दिवा लावणं, हे उपाय सुद्धा साडेसातीमध्ये जो शारीरिक मानसिक आर्थिक त्रास होतोय त्या त्रासातून सोडवणारे असतात। मंडळी लक्षात घ्या की या व्हिडिओत आम्ही बरेच उपाय सांगतो आहोत, पण हे सगळेच उपाय तुम्हाला एकदम करायचे आहेत असा त्याचा अर्थ नाही। व्हिडिओ एकदा ऐका, दोनदा ऐका, जो उपाय तुमच्या सोयीस्कर असेल, जो तुम्ही नियमित करू शकत असाल असाच उपाय निवडा आणि तो उपाय नियमित करा। म्हणजे एकच उपाय करा पण तो न चुकता नियमित करा। नियमित उपाय करण्याला महत्त्व आहे।
त्याचबरोबर साडेसातीच्या काळामध्ये दानधर्म करणं अत्यंत महत्त्वाचं असतं, कारण शनी महाराजांना प्रसन्न करायचं असेल तर समाजातील गोर, गरीब, असहाय्य, अपंग, त्याचबरोबर वृद्ध, निराधार अशा ज्या व्यक्ती आहेत या व्यक्तींसाठी सेवा करणं किंवा या व्यक्तींसाठी अन्नदान असेल, वस्त्रदान असेल, या व्यक्तींची पीडा हरण होईल अशी कृती करणं शनी महाराजांना प्रसन्न करणारं ठरतं। कारण शनी महाराज अशा व्यक्तींना कधीही क्षमा करत नाही जे घरातल्या ज्येष्ठांचा अपमान करतात, घरातल्या ज्येष्ठांची सेवा करत नाहीत, त्याचबरोबर समाजातील असहाय्य निराधार व्यक्तींचा अपमान करतात। अशा व्यक्तींवर शनी महाराजांची अवकृपा होतेच होते। शनी महाराजांना प्रसन्न करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे दुसऱ्याची पीडा हरण करण्याचा प्रयत्न करणं, स्वतःचं दुःख विसरून दुसऱ्याचं दुःख दूर करण्याचा प्रयत्न करणं हा अतिशय सोपा साधा उपाय आहे। मित्रांनो, आत्तापर्यंत आपण बघितलं की साडेसाती चालू आहे आणि म्हणून काही अडचणी येत असतील किंवा साडेसाती चालू आहे म्हणून काय उपाय करायला हवे, त्याचबरोबर साधारणतः मीन राशीच्या लोकांनी कुठल्या दैवतांची उपासना करायला हवी रोजच्या जीवनामध्ये हे सुद्धा पाहिलं। आता समस्या आणि त्या समस्येवर उपाय बघूया। म्हणजे जर तुम्ही एखादं कार्य करताय आणि त्यामध्ये तुम्हाला यश मिळत नाही आहे किंवा तुमच्या त्या कार्यामध्ये अडथळे येत आहेत, तर शुक्रवारच्या दिवशी पांढरे वस्त्र धारण करून दुर्गा मातेच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यावं आणि तुपाचा दिवा लावावा असा एक ज्योतिष उपाय सांगितला जातो। त्यामुळे मार्गात येणाऱ्या अडचणी दूर होऊन जीवनात प्रगती होते। दुसरा उपाय म्हणजे जर तुमच्या नातेसंबंधांमध्ये, प्रेमजीवनामध्ये किंवा वैवाहिक जीवनामध्ये काही अडचणी येत असतील तर तुम्हाला सोमवारच्या दिवशी भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये जाऊन कच्चं दूध आणि मध महादेवांना अर्पण करायचं आहे। यामुळे वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतात। हे सुद्धा तुम्हाला नियमित करायचं आहे जोपर्यंत तुमच्या अडचणी दूर होत नाही तोपर्यंत। त्याचबरोबर आर्थिक अडचणीतून सुटका हवी असेल, उत्पन्न वाढावं असं वाटत असेल तर दर शुक्रवारी महालक्ष्मी अष्टक 11 वेळा म्हणावं, यामुळे सुद्धा आर्थिक अडचणीतून सुटका होतो। मित्रांनो, एवढे सगळे उपाय ऐकून जर तुम्ही गोंधळला असाल तर जरा थांबा, गोंधळून जाऊ नका। तुमची समस्या काय आहे त्यानुसार उपाय निवडा आणि तो एकच उपाय नियमित न चुकता करा। हे पण करायचं आहे, ते पण करायचं आहे, आज हे केलं, उद्या ते केलं, मग हे सोडून दिलं, ते केलं, असं जर तुम्ही केलं तर कुठलाही उपाय लाभ देणार नाही। जर साडेसातीच्या अडचणीने तुम्ही त्रस्त असाल, कारण साडेसातीच्या काळामध्ये प्रगतीमध्ये अडथळे येतात, आर्थिक अडचणी असतात, तर तुम्ही साडेसातीशी संबंधित उपाय करा। जर तुम्हाला मानसिक शांती हवी असेल तर तुम्ही दत्तगुरूंची उपासना करा। या प्रकारे तुमची जी काही समस्या आहे त्यानुसार उपाय निवडा आणि मग श्रद्धा भक्तीने तो उपाय नियमित करा। निश्चितच तुमच्या अडचणीतून तुमची सुटका होईल। या व्यतिरिक्तही तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका।